ख्रिसमसचा बाजार अद्याप सुना असून दुकानदार ग्राहकांची वाट पाहत आहेत. ख्रिस्ती धर्मियांचा ख्रिसमस हा मुख्य सण 15 दिवसांवर आलाय. या निमित्ताने बाजारात ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सेंटा क्लॉज, लाइटिंग यासह सजावटीचं सामान बाजारात दाखल झालंय. 10 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंतचे सर्व छोटे मोठे साहित्य बाजारात उपलब्ध आहेत, परंतु खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी चिंतेत सापडलाय. गुलमंडीवरील सजावटीच्या दुकानाचा आढावा घेतला असता सर्व सजावटींच्या दुकानावर शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजारातील या शुकशुकाटाविषयी विचारले असता नोटाबंदीमुळे बाजारावर परिणाम झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत व्यवसाय निम्म्यावर आल्याची प्रतिक्रिया मुकुंद तापडिया या व्यापाऱ्यांना दिली आहे. नेहमीसारखं आपलं बिल वगैरे असतं, बेल, क्रिप्स आहे, त्याचे पेपरचे स्टार असतात, बॅटरी असतात, हे सर्व आयटम पर नेहमी चालणारे जे असते ते हे गारलाईन चालते जे शिवूड करण्यासाठी, त्याच्यामध्ये यांचे जास्त बेल असतात. सर्वात जास्त मागणी कशाला असते? जनरल सर्वच असतं त्याच्यामध्ये, बॉल वगैरे जे असतात ना, हे चमकी असते, ही चमकी लावलेली कशामध्ये असते ते, हे जे गारलँड आहे त्याच्यामध्ये लावलेली जी हे सर्व आयटम जे डेकोरेशनला का चालतात ते पूर्ण, बाकी घरात बाकी ट्रीला लावण्यासाठी बारीक बारीक आयटम सर्व असतात ते, बॉल, बेल, सांता क्लॉज. मागच्या वर्षीमध्ये आणि या वर्षीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? भरपूर आहे, यावर्षी आर्थिक गिऱ्हाईक नाही आहे काहीच नाही. आता हे 500 नोटा बंद झाल्या, लोकांकडे पैसे नाही, सगळा परिणाम. आता पुढच्या आठवड्यात माहीत पडेल काय आणि काय नाही, आता काहीच समजू शकत. खरेदी काय असतं 5-7 दिवसापासून चालू होती.